जुन्या पेन्शनचा विषय वाटतं पुन्हा एकदा सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु आज या महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी कामगार हे संपावर गेलेले आहे। त्यामुळे वेगवेगळे कार्यालय, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, वेगवेगळ्या आस्थापना बंद पडलेले आहे आणि या संदर्भात राज्याचं सरकार संवेदनशील नाही। आम्हाला राज्याची सगळी स्थिती माहिती असताना काही राज्य या बाबतीत घोषणा करतात, अंमलबजावणी करतात, परंतु महाराष्ट्र राज्य हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले राज्य असताना सुद्धा या संपाच्या बाबतीत राज्य सरकार, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कुठेही तोंड उघडायला सुद्धा तयार नाही। खऱ्या अर्थाने या संदर्भात राज्य सरकारने या संपाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे। हे आम्हालाही कळतं की याच्यात आर्थिक विचार केला पाहिजे, विनिमय केला पाहिजे, सगळी चर्चा केली पाहिजे, परंतु किमान आम्ही या बाबतीत सकारात्मक आहोत। जुन्या पेन्शन योजनेवर आम्ही कायम आहोत आणि त्याच्यानंतर अभ्यास होऊ शकतो, परंतु सरकार आधी अभ्यास करेल आणि नंतर निर्णय घेऊ असा उपराट्या गोष्टी करताय। म्हणून 18 लाख कर्मचाऱ्यांचा हा विषय आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ सभागृहाचे विधान परिषदेच्या सभासदांनी 2 वेळेस आमचं कामकाज बंद पाडलेलं आहे। आता आम्ही सगळ्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे, परंतु सरकार संवेदनशील नाही, 18 लाख कर्मचाऱ्यांच्या भावना ते जाणण्यासाठी तयार नाही। पुरानी पेन्शन की जो योजना है, ओल्ड पेन्शन स्कीम, इसके बारे में महाराष्ट्र के 18 लाख कर्मचारी स्ट्राइक पे गए हैं। सरकार असंवेदनशील है, सही मायने में सरकार ने इन 18 लाख कर्मचारियों से बात करनी चाहिए थी। एक बार बात, एक मीटिंग होने से काम नहीं हो सकता। सरकार ने सभी स्थिति का जायजा लेके इस ओल्ड पेंशन के बारे में पॉजिटिव भूमिका लेना चाहिए थी, वो सरकार ने नहीं ली, इसलिए हम विधान परिषद के महाविकास आघाड़ी के सभी सदस्यों ने कामकाज पे बहिष्कार डाल दिया है। महाराष्ट्र 18 लाख कर्मचारी शिक्षक ने पूर्णपणाने बेमुदत संप के लिए खरं म्हणतं तर राज्याचा संपूर्ण कारभार हा ठप्प झालेला आहे। असं असताना सरकार याच्यावर गांभीर्याने त्यांनी त्याची दखल घेणं गरजेचं होतं। विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना सभागृहामध्ये वरच्या आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी आणि सर्व सदस्यांनी मागणी केली की सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी। ही भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलेली असताना सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणी सभागृहामध्ये आले नाही, त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली नाही। आमचं म्हणणं होतं की ही भूमिका स्पष्ट झाली तर महाराष्ट्रातल्या असलेल्या कर्मचारी आणि तिथल्या शिक्षकांना काय आहे सरकारची भूमिका ही स्पष्ट होईल। त्यांनी सांगितलं काल बैठक झाली, बैठकीतला तोडगा काय निघाला आम्हाला कल्पना नाही। बैठकीमध्ये चर्चा काय झाली सभागृहात कळावी अशी आमची मागणी होती, दुर्दैवाने त्याचा खुलासा झाला नाही। सातत्याने सभागृहामध्ये आम्ही भूमिका मांडल्यामुळे यामध्ये सभागृहाचं बांधकाम आम्ही 2 वेळा बंद केल्यानंतर सुद्धा सभासदाच्या या भूमिका लक्षात न घेता कामकाज चालू ठेवण्याचा हट्टाच आज सरकारने केला, त्याचा निषेध करून आम्ही या ठिकाणी दिवसभरासाठी त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे। सरकार जोपर्यंत या संदर्भातली भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत आमचा या असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून भूमिका आमची पाठिंब्याची असणार आहे। आजपासून राज्यातले सरकारी कर्मचारी या ठिकाणी संपावर आहेत। सातत्यानं सरकारकडे आमचं मागणं होतं की याबद्दल स्पष्ट भूमिका घ्यावी। काल बैठक झाली, बैठकीचा वृत्तांत या ठिकाणी माहीत नाही। एका बाजूला अनेक वर्ष ज्या संघटनांची चर्चा झाली, चर्चा सरकार करत होतं, त्या संघटना अधिकृत नाहीत, म्हणून काल 13 तारखेला एक JR निघतो की या संघटना अधिकृत नाही आहेत। म्हणजे दबावाचं राजकारण या कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी चालू आहे। एका बाजूला परीक्षा आहेत, शिक्षक त्यामध्ये सहभागी जात आहेत, 24 तारखेला इतरही कर्मचारी या सगळ्या संपामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा निर्णय जाहीर करणं आम्हाला अपेक्षित आहे। शेवटी अंमलबजावणी ही 2030 सालापासून या ठिकाणी होणार आहे। आज निर्णय जाहीर केला आणि उद्या सकाळी अंमलबजावणी आहे का तशी वस्तुस्थिती नाही। 2030 साली याची अंमलबजावणी होणार आहे आणि म्हणून चर्चा करण्यापेक्षा निर्णय जाहीर करा आणि मग त्याची अंमलबजावणी करायसाठी मग तुम्ही लोकांशी चर्चा करा, ही अपेक्षा आहे। विधान परिषदमध्ये आम्ही सगळ्यांनी हा प्रश्न मांडला, सभागृह तहकूब त्या ठिकाणी झालं। आमची अपेक्षा एवढीच होती
की सभागृह नेत्यांनी येऊन स्पष्टपणे तिथे भूमिका मांडावी, विरोधी पक्ष नेते असतील आम्ही असो आम्हाला उत्तर मिळावं की ही योजना आम्ही लागू करतोय, संप करा, संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बद्दल आमच्या बद्दल या ठिकाणी भूमिका काय हे सरकारने स्पष्ट करा अशी आमची भूमिका होती, परंतु ते सरकारने केलं नाही, त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आज दिवसभरासाठी आम्ही कामकाजावर या ठिकाणी बहिष्कार टाकले. कपिल बोला, कपिल बोला, थांबा थांबा. राज्यातले 18 लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संपावर गेलेले आहेत. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, काल सरकारशी झालेली बोलणी फिसकटली, सरकारने कोणताही मार्ग काढलेला नाही, कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांशी बांधिलकी व्यक्त करण्यासाठी विधान परिषदेतील सर्व विरोधी पक्षांनी त्या सदस्यांनी आजच्या दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे. आमची मागणी आहे की सरकारने निर्णय कोणत्याही परिस्थितीत विलंब न करता ताबडतोबीने निर्णय घ्यावा आणि कर्मचाऱ्यांना आश्वासित करावं की जुन्या पेन्शनच्या बाबत आमची तयारी आहे, परंतु असं सरकार काही करत नाही, उलट कमिट्या नेमण्याचं चालढकल करत आहे. गेले अनेक वर्ष सातत्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि शिक्षकांच्या संघटना आणि विधान परिषदेतील आणि दोन्ही सभागृहातील सदस्य वारंवार याबाबत सरकारला सांगतायत, पण सरकार अद्याप जागा नाही याचं दुःख होतं. सरकार संवेदनशील असेल तर ताबडतोबीने त्यांनी मार्ग काढला पाहिजे आणि आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सोबत राहण्यासाठी आणि शासनाच्या कृतीचा धिक्कार करण्यासाठी आज दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकले.